एकीकडे महानगरपालिकेच्या निवडणुका केव्हाही लागू शकतात असं बैठकीमध्ये उद्धव ठाकरे काल झालेल्या बैठकीमध्ये बोलली होती. त्यानंतर दुसरीकडे विभाग क्रमांक 6 विभाग प्रमुख जे आहेत ते बदलण्यात आलेले आहेत आणि याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार संजय पोतनीस आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. विभाग क्रमांक 6 तुम्ही त्या ठिकाणी विभाग प्रमुख होतात परंतु काल बदलण्यात आलेले आहेत. विभाग प्रमुख जे आहेत ते महेश पेडणेकर यांच्याकडे नियुक्ती करण्यात आलेली आहे. काय तुमचं एकंदरीत यावरती म्हणतात? मी विभाग प्रमुख म्हणून 2014 7 नंबर विभागामध्ये काम करतो आहे. मुळात माझा राजकीय जन्म शिवसेनेमध्ये झाला आणि तेव्हा शाखाप्रमुख पदापासून नगरसेवक आणि BST चेअरमन. माझ्या पत्नी 2 वेळाचे नगरसेविका आणि मी 2 वेळा आमदार झालो. हे संपूर्ण श्रेय शिवसेनेला आहे आणि शिवसेनेमुळेच मी इथपर्यंत पोचलेलो आहे. 2014 जेव्हा आम्हाला विभाग प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली त्यावेळेस त्या विभागाचा कार्यभार मी सांभाळत आहे. परंतु गेली 9 वर्ष मी सातत्याने तिकडे काम करत असताना आपल्या हाताखाली भरपूर कार्यकर्ते काम करत असतात आणि त्यांनाही कुठेतरी वाव मिळायला हवा आहे म्हणून आपण नवीन नवीन नियुक्त्या करत असतो. खरं तर पक्ष मोठा होण्यासाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी अशा अनेक कार्यकर्ते झटत असतात आणि एक व्यक्तीकडे 4-4 पदं असून ते केंद्रित होणं मला वाटतं योग्य वाटत नाही. 4 कार्यकर्त्यांनी 4 पदं जरी विभागून गेली तर मला वाटतं पक्ष बांधण्यासाठी त्याचा फायदा होईल आणि पक्ष पुढे जाईल. म्हणूनच आपण माझ्याकडे आमदार हे पद असताना मी विभाग प्रमुख पद हे स्वखुशीने उद्धवजींना सांगून मी त्यापदी दुसऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी सांगितलं होतं. मी जो आता नवीन विभाग प्रमुख झाले महेश पेडणेकर हे गेले अनेक वर्ष माझ्याबरोबर काम करतात. त्यांना माझ्याबरोबर राहून कामाचा अनुभव पण आहे आणि त्या अनुभवाचा फायदा मला वाटतो विभाग क्रमांक 6 शिवसेना वाढीसाठी होईल याची मला आशा आहे आणि मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे. ज्या काही त्यांना अडचणी येतील त्याच्यातून माझ्या अनुभवाने मी त्यांना पुढचं मार्गदर्शन करेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो. शिवसेना ही शेवटी माझं कुटुंब आहे आणि कुटुंबाचा मी सदस्य असल्याकारणाने माझं कुटुंब माझी शिवसेना कशी पुढे जाईल याचाच मी विचार करेन. दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर 3 ते 4 महिन्यांपूर्वी दक्षिण मुंबईचं देखील विभाग प्रमुख बदलण्यात आलं होतं. साईन कोळीवाडा जे आहे ते त्या ठिकाणचं देखील विभाग प्रमुख पद बदलण्यात आलं होतं त्याच्यामुळं आणि आता तुमचं विभाग प्रमुख पद तुम्ही म्हणताय की मी स्वतःहून बदलायला सांगितलं होतं पण चर्चा वेगवेगळ्या सुरू आहेत. चर्चा जरी असले शेवटी पक्षामध्ये आपण मी सांगितल्याप्रमाणे पक्षामध्ये 1 कार्यकर्त्याकडे 2-2 पदं असणं मला तर योग्य वाटत नाही. बाकीजणांचा विषय मला माहीत नाही परंतु मला असं वाटतं आहे की एका पक्षामध्ये 1 व्यक्तीकडे 2 पदं असण्यापेक्षा ती 4 कार्यकर्त्यांमध्ये वाटून गेली तर कार्यकर्त्यांचासुद्धा उत्साह वाढत असतो. शेवटी 1 व्यक्ती म्हणजे पक्ष नाही तर ज्या पक्षामध्ये अनेक कार्यकर्ते काम करत असतात त्या सर्वांचा पक्ष असल्याकडे त्यांना समान न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांनासुद्धा कामाची संधी मिळायला पाहिजे. आज मी इथपर्यंत पोचलो आहे त्या जागी दुसराही कोण आलं पाहिजे याचाच हा माझा प्रयत्न आहे. आता नवीन जे विभाग प्रमुख आहेत महेश पेडणेकर यांना सोबत घेऊन तुम्ही काम नक्की कसं करणार आहात, पक्षबांधणी कशी करणार आहात? कारण की गेल्या 1 वर्षांपासून शिंदे आणि ठाकरे असे 2 गट पडलेले आहेत आणि मुंबईमधून देखील अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात जाण्याचं प्रमाण वाढलं आहे. मी विभाग क्रमांक 6 काम करतो आहे कुर्ला आणि कलिनामध्ये. या विभागातून दोन्ही मतदारसंघातून मला 1 आमदार सोडले तर 1 कार्यकर्तासुद्धा कुठच्याही पक्षात गेलेले नाही. हेच पक्ष का अनेक पक्ष फोडाफोडीचं राजकारण करतात परंतु कलिना आणि कुर्लामध्ये कोणीही कुठचाही छोटा सुद्धापासून मोठा कार्यकर्ता कुठच्या पक्षात शिवसेना सोडून गेलेला नाही. आपण पाहतो हे होते आमदार संजय पोतनीस ज्यांच्याकडे विभाग प्रमुखाची देखील जबाबदारी होती परंतु आता महेश पेडणेकर यांची नव्याने नियुक्ती करण्यात आलेली आहे. माझ्याकडे अनेक पदं होती त्याच्यामुळे मी विभाग प्रमुखाचा भार जो आहे तो माझ्यावरून कमी करावा आणि नव्याने नवीन कार्यकर्त्याची नियुक्ती करावी असं उद्धव ठाकरेंकडे मी विनंती केली होती आणि त्यानुसार ती नियुक्ती जी आहे ती महेश पेडणेकरांची यांची करण्यात आलेली आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ती आमदार संजय पोतनीस यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन खंडूसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.